नमस्कार, आज आपण जो प्रश्न सोडवणार आहोत तो राज्यसेवा 2013 क्वेश्चन नंबर 63 आहे। प्रश्न असा आहे की एका निवडणुकीत 8% मतदारांनी मतदान केले नाही। 8% मतदारांनी मतदान केले नाही म्हणजे मूर्ख लोक आहेत, त्यांनी मतदान नाही केलं। या निवडणुकीत फक्त 2 उमेदवार उभे होते। निवडून आलेल्या उमेदवारास एकूण मतांच्या 48% मते मिळून त्याने 1100 मतांनी दुसऱ्या उमेदवाराचा पराभव केला। म्हणजे या निवडणुकीत 2 उमेदवार उभे होते आणि त्यातल्या एका उमेदवाराला 48% मतं मिळाली। 48% मतं मिळाली आणि त्याचं मताधिक्य म्हणजे दुसऱ्याच्या मतापेक्षा त्याला 1100 मतं जास्त मिळाली। तर निवडणुकीत एकूण किती मतदार होते, तर निवडणुकीत एकूण मतदार किती होते, मतदारांची संख्या आपल्याला फाईंड करायची आहे। आता आपण क्वेश्चन आहेत वाचून घेऊयात। एका निवडणुकीत 8% मतदारांनी मतदान केले नाही, ह्या मूर्ख लोकांची संख्या आहे 8%। 8% मतदान नाही, या निवडणुकीत 2 उमेदवार उभे होते म्हणजे उमेदवार 1 आणि उमेदवार 2, फक्त 2 उमेदवार होते। निवडून आलेल्या उमेदवारास एकूण मतांच्या 48% मते मिळून 48% मते मिळाली, त्याने 1100 मतांनी दुसऱ्या उमेदवाराचा पराभव केला। म्हणजे ह्याला 48% मिळाली मतं म्हणजे काहीतरी मिळाली, ह्याला पण काहीतरी मतं मिळाली आणि ह्याची वजाबाकी, हे काहीतरी मतं मिळाली, काहीतरी मतं मिळाली, त्याची वजाबाकी, त्याचं मताधिक्य 1100 येतं। तर आपल्याला एकूण, तर निवडणुकीत एकूण किती मतदार होते हे फाईंड करायचं आहे, हे उत्तर काढायचं आहे। मग आता काय सांगितलं आहे, निवडणुकीत 8% लोकांनी मतदान नाही केलं, 100% वजा 8 म्हणजे 92% लोकांनी मतदान केलं। तर आणि सांगितलं, पुढं काय सांगितलं आहे, तर दुसऱ्या उमेदवारास 48% मतं मिळाली म्हणजे त्यातली 48% मतं ही दुसऱ्यास मिळाली। मग आता राहिलेली मतं जी आहेत, हे जर वजाबाकी केली तर राहिलेल्या उमेदवारास किती मतं मिळाली ते कळेल, किती टक्के मतं मिळाली ती कळेल। हात चला गेला 1 8 4 12, 4 1 5, 9 5 4, 44%। 44% मतं हे दुसऱ्या उमेदवारास मिळाली म्हणजे ह्याला 48% मतं मिळून काहीतरी मिळाली, म्हणजे किती मिळाली ती नाही माहिती आपल्याला, ह्याला 44% मिळाली पण एकूण मतं किती मिळाली ते नाही माहिती। पण माहिती आपल्याला की ह्याला मिळालेली मतं वजा ह्याला मिळालेली मतं ही 1100 आहेत। म्हणजे आता आपण ह्याची पण वजाबाकी करायची, 48 वजा 44 याचं 4% म्हणजे आपल्याला मिळालं 4% मतं, म्हणजे पहिल्या उमेदवाराला ही 4% मतं जास्त मिळाली। 4% मतं म्हणजे 1100 मतं, 4% मतं म्हणजे 1100 मतं, ह्याच्यावरनं आपण 100% मतं म्हणजे किती मतं हे काढू शकतो। 4% मतं म्हणजे 1100 मतं, तर 100% मतं म्हणजे किती मतं, किती म्हणजे 1। आता तिरकस गुणाकार करायचा आहे, तिरकस गुणाकार खूप सोपा असतो, ह्या 4 ह्या 1 गुणायचं असतं, ह्या 100 ह्या 1100 गुणायचं असतं, म्हणजे 4 × x म्हणजे 4x इक्वल टू म्हणजे बरोबर 100 × 1100। आता हे x आहेतच ठेवायचं, 4 इकडं गेलं की भागाकारात जातं, भागाकारात जाऊ द्यायचं ते 100 × 1100 / 4। 4 ने 100 भागायचं, 4 × 4 = 25 म्हणजे x आलं 25 × 1100। आता 1100 × 25 करायचं, 1100 × 25 हे 2 0 आहेत असे मांडून घ्यायचे आणि 25 डायरेक्ट ह्याला गुणायचं, 25 × 25 5, हातच्याला गेले 2, 25 × 25 25 × 2 = 27 म्हणजे 27500। एक्स इक्वल टू 27500, 100% मतदार म्हणजे 27500 मतदार।
इथं उत्तर 21,000 म्हणजे नाही 27,500 पाहिजे आपल्याला, 23,500 नाही, 22,000 नाही, तर 27,500 त्यामुळे उत्तराला 4 हे अशा उत्तर अशा पद्धतीने उत्तर बरोबर आहे। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, या व्हिडिओवरती कमेंट करा, हा व्हिडिओ शेअर करा, प्लीज सबस्क्राईब करा। आणि मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी बुक्स दिलेत ते एकतर रेफर करा। धन्यवाद।